नमो पार्वती पते हर हर महादेव। राम राम मंडळी, हर हर महादेव, जय शिवराय। भावांनो, व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला तर लाईक चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। भारतामधनं भाजीपाला वगैरे आणून तुम्ही ते ऐकू शकताय का? इथे दुबईमध्ये व्यापार करू शकताय का भाजीपाल्याचा? हो, करू शकता तुम्ही। तुमच्याकडे कांदा लसूण वगैरे जे काही आपलं भाजीपत्ता असतो ना, तर तो इकडे आणून तुम्हाला विकता येतो। परंतु याच्यामध्ये काय माहितीये का, भाजीपाला जे आणायचं जर झालं ना, इथे फ्लाईटने आणावं लागतं, म्हणजे एअर फ्लाईटनं, ठीक आहे? कारण की शिफ्टनं जर तुम्ही आणला भाजीपाला जर तुम्ही आणला शिफ्टनं दुबईमध्ये याला उशीर लागेल, त्याच्यामध्ये तो खराब आहे, त्याच्यामुळे इकडे विमानानं तुम्हाला इकडे आणता येतो। परंतु ते आणण्यासाठी तुम्हाला इकडे खर्च भरपूर होतो। आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जर मॉलमध्ये जर गेलात ना, दुबईच्या मॉलमध्ये किंवा कुठल्या फुजेरामध्ये मी सध्या आहे, इकडे पण मॉलमध्ये जर तुम्ही गेलात ना, इकडे तुम्हाला भाजीपाला इकडले लोकच भाजीपत्ता उगवतात, या फुजेरा साईडला, रासल खेमा साईडला। दुबईला जागा नाहीये। पाठीमागे जे दिसतं ना हिरवं, हे याला गावाला म्हणतात एडी बाबुळे, महाराष्ट्रामध्ये म्हणतात। याच्या आतमध्ये ना या लोकांनी शेती केलेली आहे छोटीशी। इथे भाजीपाला वगैरे ते लोक उगवतात, कांदा वगैरे उगवतोय। सव्वीला म्हणजे आपल्या भारतासारखं नाही आहे, परंतु हे लोक उगवतात भाजी, पत्ता, टमाटर वगैरे। आणि दुसरी गोष्ट, इथे जवळ ना इराण यांना जवळ पडतं, इराक यांना जवळ पडतं, सौदी वगैरे ह्या म्हणजे गल्फच्या देशामध्ये ना हा देश आहे ना, इकडे यांना जवळजवळ पडतो गल्फचा देश। आणि त्यांना आणण्यासाठी ना इम्पोर्ट एक्सपोर्ट त्यांना म्हणजे स्वस्त पडतो। ट्रकमध्ये त्यांना जर माल घेतला ना, 3-4 तासामध्ये ह्या देशामध्ये आणून ते लोक त्यांना विकतात, म्हणजे त्यांना ते पैसे कमी लागतात। जर तुम्ही भारतामधनं जर आणला ना, बाय एअरनं आणावं लागेल, म्हणजे विमानानं तुम्हाला इथे आणावं लागेल। जादीनं आणता येणार नाही आहे, कारण की जर तुम्ही जादीनं आणलं तर जादीला यायला इथं उशीर होईल, तोपर्यंत तो भाजीपाला खराब होईल। आणि मॉलमध्ये कसं असतं माहिती का, इथे आता आम्ही एवढ्या दिवसानं राहतो ना, कोणी पण जर तुम्ही मॉलमध्ये जर गेला ना, जर टमाटे इकडे एक धरम पण केजी आहे आणि 5 धरम पण केजी आहे, म्हणजे 1 रुपये 5 रुपये असे आहेत, तर इकडे काय करतं माहिती का माणूस, तुम्ही पण आणि मी पण मॉलमध्ये गेलो ना, आपण पहिले स्वस्त बघणार आहे। स्वस्त कुठलं भेटेल, तर स्वस्त जे भेटतं ना ते ह्याच देशाचं भेटतं, टमाटर वगैरे जे असतात, जे रोज भाजीपाला लागतो, मी त्याचं सांगतोय तुम्हाला। आणि बाकी दुसऱ्या देशामधनं पण येतात ना इकडे, इराण वगैरे इराणचं पण येतं, आणि इकडे जवळ ते मिसरचा देश आहे इजिप्तवरनं पण इकडं भरपूर सामान येतं भाजीपाला, असं नाही। आणि आपल्या काही इंडियामधनं लसूण वगैरे पण इकडे येतो, परंतु चायनामधनं पण येतं भरपूर सामान। परंतु मग इथे कसं माहिती का, ते बोलतात ना ते चढावर चढ आहे, आणि ते माणूस काय करणार आहे की कुठलं स्वस्त भेटतं ना तो माणूस घेणार आहे। आणि इकडे दुसरी गोष्ट ना, आपण म्हणतो ना की आपला माल कोणी आपला मराठी माणूस घेणार नाही इथे ह्या देशामध्ये, कारण की आपल्या माणसाला ना स्वस्त पाहिजे, त्यांना जे स्वस्त भेटत ना ते घेणार आहे। तर जर भाजीपाल्याचा जर ते बिझनेस जरी करायचा तुम्हाला, तर याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला जास्त फायदा नाही आहे। बाकी दुसरा तुम्ही बिझनेस वगैरे आहेत ना, बाकी दुसरं तुम्ही आणू शकता, मिठाई वगैरे काहीतरी, आपले जे महाराष्ट्रामध्ये आहेत ना काही सामान असे आहेत ना, ते दुबईमध्ये मिळत नाही आहे, ते फक्त आपल्या महाराष्ट्रामध्येच मिळतं। दिवाळीला वगैरे आपण कसं बनवतो ते फराराचं, तर तसं ते इकडे तुम्हाला आणता येतं, ते विकता येतं। इकडे तुम्हाला शॉप वगैरे बाजार असतो ना आपल्याकडं गावाला, हप्त्याचा बाजार, तिथे तुम्ही बाजारामध्ये पण राहून विकू शकता, असं काही पदार्थ तुम्ही विकू शकता। परंतु भाजीपाल्यासाठी तुम्ही विकायला म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे पैसे खूप याच्यात, म्हणजे याच्यामध्ये जास्त फायदा नाही आहे या भाजीपाल्यामध्ये। दुसरा व्यवसाय जर तुम्हाला करायचा असेल ना, तर मग चांगला व्यवसाय करा, हॉटेल वगैरे तुम्ही इथे घेऊन चालू शकता, कॉफी शॉप तर कुठे पण टाका चालेल। आणि सगळ्यात जास्त जर बोललं तरी इथं केरळवाल्यांचे जास्त हॉटेल आहेत, ठीक आहे? तर हॉटेलमध्ये कसं ना जास्त इन्व्हेस्ट करावं लागेल, खूप पैसे लागतात त्यासाठी, खूप पैसे लागतात हॉटेल वगैरे खोलण्यासाठी। आणि बिझनेस म्हणलं तर माहितीच आहे, पैसे तर लागणारच आहे, इन्व्हेस्ट करावंच लागेल। माझ्यासारख्यांचं तर हॉटेल वगैरे चालवणं म्हणजे कठीण आहे, कारण की आपल्याला बॅकअप नाही ना, बॅकअप पाहिजे, पैसे पाहिजे, आता आपल्याकडे बॅकअप नाही आहे, त्याच्यामुळं मला आता ही हॉटेल वगैरेची मी माहिती घेत नाही आहे। परंतु जर तुम्हाला कोणाला जर हॉटेल वगैरेमध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल हॉटेल चालवण्यासाठी, हॉटेल खोलायचं आहे किंवा दुसरा बिझनेस जर करायचा असेल, कमेंटमध्ये मला नक्की सांगा, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी नक्की देणार, मला वेळ मिळेल तेव्हा। तर माझा जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना, तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव, जय शिवराय, जय शंभू राजे।